संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कवठे महंकाळ हा आठवड्या बाजारामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळाली. आवक वाढल्यामुळे माल शिल्लक राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये दिसून येते. प्रत्येक वर्षी सूर्यानं मकर राशीमध्ये प्रवेश करीत 14 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या भोगी या सणाला हिंदू समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबरच विविध प्रकारचा भाजीपाला एकत्र करून त्याची भाजी खाली जाते. त्यामुळं आजच्या भाजी बाजारांमध्ये 80 ते 100 रुपये प्रति किलो भाजी होती. फक्त मेथीला मात्र दर नव्हता. भाजीची आवक भरपूर असूनही दर तेजीत असल्यामुळे भाजीपाला शिल्लक राहण्याची भीती व्यापारी व्यक्त करत होते. तर सर्वसामान्य ग्राहक भाजीचे दर वाढल्यानं आवश्यक तेवढीच भाजी घेताना दिसून येत होते. बाजारातील गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसून आला. इथल्या एका ट्रॅक्स कन्सल्टंट यांचा अँड्रॉइड मोबाईल छत्रपती शिवाजी चौकामध्ये लंपास करण्यात आला. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही पोलीस बंदोबस्त मात्र दिसून येत नव्हता. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठे महंकाळ. भोगीसाठी विविध प्रकारच्या भाज्या लागतात. लहान बाजारपेठेमध्ये भाज्या जर एवढे वाजेल आहेत की सर्वसामान्यांची अवैध बाहेर गेलेले आहेत. त्यांना सणाची भाजी खावी की रोजच्या भाजी पडकावी असा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे. माझे नाव उमेश जालिंद्र डुबुले, राहणार देशी. संक्रांतीचा सण असल्या कारणाने भाज्यांचे भाव तेजीत आहेत, पण गिरायक नसल्यामुळे माल शिल्लक राहण्याची शंका वाटत आहे. प्रसाद फिरून आता भाज्या जे मार्केटमध्ये सणासुदीमध्ये आता भाज्या का नाही घ्यायची, आता कुठं पडते उद्याचा सण आता कसं करायचा आहे.